नाहीतर ती चिन्ह मिळेल का रे आपल्याला? आणि काय रे होईल नंतर? मग आपल्याला मिळालं तर ते काय घेतील? अरे काय घेणे देणे तुझं, तू बघ ना, तुम्हाला कुठंतरी काहीतरी चुकीचं सांगतो असं समजू नका. मी फार स्पष्ट वक्ताय, मला छक्के पंजे करता येत नाही. जे काही ते दूध का दूध पाणी का पाणी. अरे बाबा, काम करतो ती चुकतो. उद्या याच्यातल्या एखाद्याने कामच केलं तर चुकल कसं? कामच करत नाही म्हणजे इथं बोट दाखवलं म्हणजे ते काम करत नाही असं नाही, ते लक्षात घ्या. देवीदासशी होणार ना, त्याच्यामध्ये चुकीचं काय? पण आमच्या लक्षात आणून दिलं, आमचे दिलीप मोहिते लगेच लक्षात आणून देतात, आजी तिथं असं असं झालं, लगेच मी दुरुस्त करायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आपला मूळ पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. ते 30 तारखेला मला तिथल्या कार्यकारिणीने अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि तेव्हापासून मी ती घेतलेली आहे आणि काम करतोय. कोर्ट कचेऱ्या वगैरे ते चालू आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष देऊ नका. लक्ष देणारे लक्ष देतील, तो तुम्ही तुमचं काम करा, नाहीतर ती चिन्ह मिळेल का रे आपल्याला? आणि काय रे होईल नंतर? मग आपल्याला मिळालं तर ते काय घेतील? अरे काय घेणे देणे तुझं, तू बघ ना, तुझं तू बघ ना, आपलं आपल्याला काम करा ना. पण बावकी, आपल्याला जळगावमधनं बऱ्याच लोकांना निवडून आणायचंय, जोर ठाऊ ठेवा ठेवा ठेवा. त्याच्यामध्ये मला तुम्हाला एक सांगायचंय की खरोखरीच मी कुठंतरी तुम्हाला नावमेद करतो, तुम्हाला कुठंतरी काहीतरी चुकीचं सांगतो असं समजू नका. मी फार स्पष्ट वक्ताय, मला छक्के पंजे करता येत नाही. जे काही ते दूध का दूध पाणी का पाणी. काही चुकलं तर आम्ही सांगू, भाऊ आपलं चुकलंय आणि मागं झालेलं आहे. काही शब्द आमच्याकडनं चुकीचे गेले ते चव्हाण साहेबांच्या समाधीच्या इथं दिवसभर बसलो होतो, त्याच्या संदर्भामध्ये चुकतं माणसाचं. मी नेहमी सांगतो कार्यकर्त्याला, अरे बाबा, काम करतो ती चुकतो. उद्या याच्यातल्या एखाद्याने कामच केलं तर चुकल कसं? कामच करत नाही म्हणजे इथं बोट दाखवलं म्हणजे ते काम करत नाही असं नाही, ते लक्षात घ्या. जो काम करत नाही तो चुकतच नाही. आम्ही 100 कामं केली तर 2-4-5 चुका देवीदासशी होणार ना, त्याच्यामध्ये चुकीचं काय? पण आमच्या लक्षात आणून दिलं, आमचे दिलीप मोहिते लगेच लक्षात आणून देतात, आजी तिथं असं असं झालं, लगेच मी दुरुस्त करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे गमतीचा भाग जाऊ द्या, पण बाबांनो हे करावं लागतं. हे त्याच्यात आपला स्वतःचा कमीपणा काही नाही. रोज माणूस नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व गुण संपन्न शिकून कुणीच आईच्या पोटात जन्माला येत नाही. रोज नवीन, कधी 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 माझ्या वयाच्या पेक्षा तरुण बाण 22-25 वर्षाची युवती किंवा युवक हा जास्त बुद्धिमान असू शकतो. आपण मान्य केलं पाहिजे की ठीक आहे, तो जास्त बुद्धिमान आहे आणि एखादा सल्ला त्याला विचारायची वेळ आली तर कमीपणा वाटण्याचं कारण नाही. घ्यायचा सल्ला काय बिघडतंय? त्याच्या संदर्भामध्ये उलट आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. ह्याही गोष्टीचा विचार माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या सहकारी मित्रांनी ह्या शिबिराच्या निमित्तानं त्या ठिकाणी केला पाहिजे. नागरी, माझी दुसरी एक विनंती आहे सूरज, तुला तर मी मगाशी सांगितलं ते इतक्या दिवसाच्या आत सगळ्या संघटना आणि माझी आमदारांना आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे, तर प्रमुख पदाधिकाऱ्यांना विचार विनंती आहे की तिथं लवकरात लवकर नावं देण्याचा प्रयत्न करा. जे खरोखरीच काम करतात अशांची नावं द्या. त्याच्यामध्ये उगीचच द्यायचं म्हणून दाव देऊ नका. त्याने काम केलं पाहिजे, पुन्हा नाही काम केलं तर मला त्यांना काढावं लागेल आणि ते काढण्याची नामुष्की ही माझ्याकडं. काय रे, कुठं लावलं होत? काय बाबा, कुठं लावलं सांगता येत नाही. तर मित्रांनो, तुझा तालुका कुठला रे? तालुका सांग, तालुका. त्याच्याकडे बूथ झालाय का बघितलं पाहिजे, बूथ कमिटी झाली का बघितलं. मी सांगतो, जे सर्वात जास्त बीएमबीच्या देठापासून ओरडतात ना, समजावं ह्याचं नुसतं मोकळं एक मागस काही नाही त्याच, पण आपला आवाज आणि नेत्याला कळावं की गाडीचं दार उघडतो, बसा चला चला, की समजावं ह्याचं काय रे नाही. गावात ह्याला कुत्र विचारत नाही, माणूस आहे, शपथ गळ्याच्या खोटं बोलत नाही.
मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगा, अरे तुझं नाही म्हणत तू बस खाली. त्याच्यामध्ये आपल्याला मी सांगतो, बरेच नेते आम्ही राष्ट्रीय नेते असतो आणि स्वतःचं गाव आमचं नसतं, सरपंच वेगळाच असतो आमचा. असं पण नसावं, आपला वॉर्ड आपल्या बरोबर असला पाहिजे, आपलं गाव आपल्या बरोबर असलं पाहिजे, तर आपल्याला किंमत राहते, तर आपल्याला समाज मानतो. ही गोष्ट लक्षात ठेवा बाबांनो, काही काही गोष्टी नाही पटल्या तरी त्या पटवून घ्याव्या लागतात.